परमवीर चक्र सुभेदार बानासिंग। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परमवीर चक्र पुरस्कार विजेते नायब सुभेदार बानासिंग यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या परमवीर चक्र पुरस्काराबद्दल। हा पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराएवढा प्रतिष्ठित समजला जातो। परमवीर चक्र पुरस्कार हा भारतीय सैनिकांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार असून सैनिकांनी आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी युद्धकाळात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। ह्या पुरस्काराचा एवढा सन्मान केला जातो की हा पुरस्कार प्राप्त एखादा सैनिक गणवेशावर विराजमान असताना प्रत्यक्ष लष्कर प्रमुख देखील सन्मानासाठी त्या पुरस्कार प्राप्त जवानाला सॅल्यूट करतात। आपल्या देशात आतापर्यंत 21 परमवीर चक्र बहुमान प्रदान करण्यात आलेले असून त्यातील 14 जवानांना युद्धात वीरगती प्राप्त झाल्यावर हा पुरस्कार मरणोपरांत प्रदान करण्यात आला, तर बाकी 7 जवानांना त्यांच्या हयातीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यातला एक पुरस्कार हा नायब सुभेदार बानासिंग यांना प्रदान करण्यात आलेला आहे। आता आपण जाणून घेऊया सुभेदार बानासिंग यांच्याबद्दल माहिती। बानासिंग यांचा जन्म दिनांक 6 जानेवारी 1949 रोजी एका शीख कुटुंबात पंजाबमधील कड्याल या खेडेगावात झाला। तसेच त्यांचे कुटुंब एक सामान्य शेतकरी कुटुंब होते। ते 5 भाऊ व 3 बहिणींमध्ये सर्वात ज्येष्ठ होते। कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती शेतात कामे करत असत। बानासिंग यांनी आपले 8वीपर्यंतचे शिक्षण आपल्या कड्याल या गावी पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी बाहेरगावी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। त्यांच्या कुटुंबातील अनेक मोठ्या व्यक्तींनी ब्रिटिश आर्मीमध्ये काम केलेले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून त्यांना सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळाली आणि 6 जानेवारी 1969 रोजी ते भारतीय भूसेनेत भरती झाले। त्यानंतर त्यांना सुभेदार पद मिळाले व त्यांच्याकडे एका स्वतंत्र पलटणीचे नेतृत्व आले। सियाचेन हा जम्मू काश्मीरच्या लडाख प्रांतातील भाग आहे। तेथे सियाचेनची सुमारे 18 ते 22 हजार फूट उंच व -20 ते -55 डिग्री पर्यंत तापमान, तसेच सुमारे 100 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, अशा वातावरणात कोणी जवान जिवंत राहू शकेल अशी कल्पना कुणीही केलेली नव्हती। अशा कठीण परिस्थितीत जेमतेम 25% आपल्या शरीराची कार्यक्षमता शिल्लक राहते। अशा भागात पाकिस्तानने 1986 साली स्पेशल सर्व्हिस ग्रुप SSG स्थापन करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपले ठाणे बनवले व त्याला नाव दिले कैद पोस्ट। त्याकाळी ह्या सर्व्हिस ग्रुपचे प्रमुख होते ब्रिगेडियर परवेज मुशरफ। येथे तयार करण्यात आलेल्या कैद पोस्टमुळे पाकिस्तानला 22 हजार फूट उंचावरून भारतातील जवळपास 80 किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील अनेक ठाण्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते। तसेच या ठिकाणाहून जीवनावश्यक वस्तू व युद्ध सामग्रीच्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीला रोखणेही पाकिस्तानला शक्य झाले, त्यामुळे ही पोस्ट ताब्यात घेणे भारताच्या दृष्टीने गरजेचे झाले होते। शेवटी या कामासाठी बानासिंग यांच्या जम्मू काश्मीर रायफल बटालियनने 62 जवानांची तुकडी बनवली व ह्या तुकडीने कैद पोस्ट आपल्या ताब्यात घेण्यासाठी आगेकूच केली। परंतु दाट धुक्यामुळे समोरचे काहीही न दिसणे, अतिशय कमी तापमानामुळे तसेच बर्फाच्या मोठ्या तयार झालेल्या भेगीत पडून अनेक जवान मृत्युमुखी पडले। मात्र अशा कठीण परिस्थितीतही बानासिंग व त्यांच्या सोबत काही जवान 1500 फूट उंच कडा दोरीच्या सहाय्याने चढून शेवटी ते कैद पोस्टवर पोहोचले। शेवटी आपल्या 5 जवानांसह बानासिंग यांनी कैद पोस्टवर बेसावध असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला व सर्व पाकिस्तानी सैनिकांना मारले आणि कैद पोस्टवर त्यांनी आपल्या भारताचा तिरंगा झेंडा फडकवला। त्यांच्या ह्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांच्या कार्याचं प्रतीक म्हणून कैद पोस्टला बाना पोस्ट म्हणून संबोधले जाऊ लागले। त्यांनी केलेल्या ह्या धाडसी कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 1988 मध्ये परमवीर चक्र पदक देऊन त्यांचा सन्मान केला। अशा ह्या थोर जवानास विनम्र अभिवादन। धन्यवाद।